आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत आणि 25 शहर 50 बातम्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुमच्या शहरातल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण थोडक्यात पाहूयात. एकनाथ खडसे शिवसेनेच्या संपर्कात आहेत असा दावा शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये केला. तर जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे काही जण महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत असं पाटील म्हणाले. आणि त्याच वेळेस नाताभाऊ देखील संपर्कात आहेत असं पाटील म्हणाले असून त्यामुळे आता खडसेंबद्दलच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय. खातेवाटप आणि पालकमंत्रीपदाचा तोडगा काल निघाला नाही त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत काँग्रेस NCP नेत्यांची आज पुन्हा बैठक होतीये. काल दिवसभर 3 पक्षाचे प्रमुख नेते मंत्री तोडगा काढण्यासाठी 4 तासांहून अधिक जास्त चर्चेची खलबत करत होते पण यावर तोडगा निघाला नसून त्यामुळे पुन्हा आज तोडगा काढण्यासाठी चर्चा होतीये. तर मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज होणार आहे. बुधवारी संध्याकाळी झालेल्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या बैठकीनंतर खुद्द अजित पवारांनीच हे जाहीर केलंय. शिवसेनेला जास्त मंत्रिपदं मिळाल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी नाराज आहेत का असं विचारल्यावर तुटेपर्यंत ताणायचं नसतं असं सूचक उत्तर अजितदादांनी दिलंय. तर खातेवाटपाचं काम लवकरच मुख्यमंत्री करतील अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली असून खात्यांची जबाबदारी देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे आणि ते लवकरच पुढील कामं पूर्ण करतील असंही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलंय. तर मंत्रिमंडळ हे 3 पक्षांचं असल्यामुळे काही प्रश्न निर्माण होत आहेत त्यामधून आम्ही मार्ग काढतोय अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. खातेवाटपास उशीर होतोय ही वस्तुस्थिती आहे असं देखील थोरात यावेळी म्हणाले. दरम्यान राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कोणतीही नाराजी नाही असंही यावेळी जयंत पाटील म्हणालेत आणि त्यामुळे सगळं काही व्यवस्थित होईल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. तर खातेवाटपाबाबत कोणतीही नाराजी नसून लवकरच ते होईल असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय. तसंच नाशिक मेट्रोला विरोध नसून त्याची उपयुक्तता पाहूनच निर्णय घेतले जातील असं भुजबळ म्हणाले. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्रीपदावर विराजमान झालेत आणि त्यांच्यासाठी खास केबिनही राखीव ठेवण्यात आली आहे. या केबिनची काल पाहणी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर मुख्यमंत्री कार्यालयाला लागून असलेलं दालन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नको आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री असताना हेच दालन अजितदादा वापरत होते मात्र तेव्हाचं त्यांच्यावर सिंचन घोटाळा राज्य मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याचे आरोप झाले आणि त्यानंतर 2014 हे दालन वापरणाऱ्या एकनाथ खडसेंवर सुद्धा आरोप झाले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्याच्यानंतर पांडुरंग फुंडकर यांना हे दालन मिळालं पण त्यांचं आकस्मिक निधन झालं आणि त्यामुळे हे दालन अजिबात फलदायी नाही असा समज आहे आणि म्हणूनच अजित पवार या दालनात जाण्यास तयार नाही आहेत. तर सत्तेसाठी शिवसेना कोणत्याही थराला जाईल अशी पोचरी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. सेना भाजपाला जनमत मिळूनही सेनेनं बेईमानी केली आणि आता सेनेच्या दिल्लीच्या मातोश्रींचे आदेश पाळावे लागत आहेत तर असंही ते म्हणालेत आणि पालघरमध्ये ते भाजपच्या मेळाव्यात बोलत होते. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. सत्तेसाठी सेना कोणत्याही थराला जाईल असं फडणवीस म्हणाले. तर मला फडणवीसांबद्दल सहानुभूती वाटते आणि अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली आहे. फडणवीस म्हणतात तसं हे सरकार थोडं थोडं करत 5 वर्ष पूर्ण करेल असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. फडणवीसांनी आता काही काम राहिलं नसल्यानं ते टीका करत असल्याचं म्हटलंय. तर पुणे काँग्रेस भवनमध्ये झालेली तोडफोड निषेधार्थ आहे मात्र मंत्रिपद देताना निकष का पाळले गेले नसल्याची नाराजी अनंतराव थोपटे यांनी व्यक्त केली आहे. यानंतर थोपटेंनी तोडफोड झालेल्या कार्यालयाची पाहणी सुद्धा केली. तर पुण्यातल्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये तोडफोड करणारे कार्यकर्ते माझे नव्हतेच असा दावा आमदार संग्राम थोपटे यांनी केलाय. मला बदनाम करण्याचं हे कारस्थान आहे असंही ते म्हणाले. माझ्या वडिलांनीच टिळक भवनाची इमारत उभारली असून हे माझा राजीनामा मागणाऱ्यांनी लक्षात ठेवावं असा इशारा सुद्धा थोपटे यांनी दिलाय. तर दर्यापूरच्या 2 नायब तहसीलदारांवर निलंबनाचे आदेश देण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा केल्यामुळे कारवाई करण्याचे आदेश बच्चू कडू यांनी दिले.
मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांचं अमरावती शहरात जल्लोषात स्वागत झालं. बाबासाहेबांच्या पुतळ्याला बच्चू कडू यांनी अभिवादन केलं आणि अमरावती शहरात आल्यानंतर आपल्या रुग्णसेवेचा वसा कायम ठेवत हॉलीक्रॉस अनाथालयात जाऊन अनाथ मुलांना अन्नदान करून स्वतः त्यांनी घास भरवलाय. स्मारक स्मार्ट केल्यापेक्षा रुग्णालय स्मार्ट करा असा संदेश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलाय. नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर जळगाव येथे त्यांचं आगमन झालं. जळगाव रेल्वे स्थानकावर नागरिकांनी मोठ्या उत्साहात गुलाबराव पाटील यांचं जल्लोषात स्वागतही केलं. याप्रसंगी जळगावकरांनी गुलाबराव पाटील यांचं रेल्वे स्थानकावर स्वागत करून अभिनंदन केलेलं आहे आणि यात त्यांची स्वागत यात्रा सुद्धा काढण्यात आली. कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. तर कोल्हापूरचे आमदार पी एन पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येते. मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांनी पी एन पाटील यांच्यावर दबाव आणलाय. तर समर्थकांनी घेतलेल्या मेळाव्यात सामुदायिक राजीनामा देण्याचा ठराव मंजूर झालाय आणि त्यामुळे आता आमदार पी एन पाटील नेमकं काय करतायत त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय. जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचे गटनेते निवडताना पक्षाने विश्वासात न घेतल्याची खंत मावळते अध्यक्ष शालिनी विखे यांनी बोलून दाखवली आहे. तर मुंबईत झालेल्या बैठकीला त्या आल्या देखील नव्हत्या. लोकसभेच्या निवडणुकीपासून त्या पक्ष कार्यापासून दूर आहेत आणि पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेत आहेत असा आरोप सत्यजित तांबे यांनी केलाय. पंढरपुरात माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. काँग्रेस ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या वक्तव्याचा लक्ष्मण ढोबळे यांनी खरपूस समाचार घेतलाय. तर काँग्रेसनं संविधानकारांचा कधीच सन्मान केलेला नसल्याची टीका ढोबळे यांनी केली आहे. काँग्रेसचे लोक संविधानाला कसं मानतात हे पुणे येथील काँग्रेस भवन तोडफोड प्रकरणावरून समजल्याचं ढोबळे म्हटलंय. धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालं. या ठिकाणी 52 गटातून 216, 110 गटातून 397 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर धुळे जिल्हा परिषदेसह 4 पंचायत समितीसाठी 7 जानेवारीपर्यंत मतदान होतं आणि या ठिकाणी महाविकास आघाडी विरोधात भाजप अशी लढत होतीये. पुण्यामध्ये फुले दाम्पत्य सन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. ऐतिहासिक भिडेवाडा ते फुलेवाडा अशी रॅली काढण्यात आली होती. 1848 साली 1 जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली होती आणि त्या दिवसाची आठवण म्हणून हा फुले दाम्पत्य सन्मान दिन साजरा केला जातो. जीर्ण झालेल्या भिडेवाड्याचं राष्ट्रीय स्मारक बनवावं अशी मागणी त्यानिमित्तानं फुलेप्रेमींनी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दरम्यान शेतातील कापूस तूर या उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसानही झालंय. जिल्ह्यातील मानोरा शहरासह ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या अवकाळी पावसामुळे गहू हरभरा तसंच तूर आणि भाजीपाला पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. तर राज्य सरकारनं नव्यानं जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेतील पात्र अपात्र थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या गावनिहाय सेवा संस्थानिहाय मार्चच्या सुरुवातीला जाहीर केल्या जाणार आहेत आणि त्यासाठी वापरल्या जाणार असलेल्या पोर्टलची निर्मिती फेब्रुवारीमध्ये केली जाणार आहे. 30 सप्टेंबर 2019 रोजी 2 लाखांपर्यंतचं थकबाकीसह कर्ज असणाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि प्राथमिक टप्प्यात 2 लाखांहून अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची जिल्हा बँकेकडील संख्या 12,129 असल्यानं ते शेतकरी अपात्र ठरले. तर महाविकास आघाडी सरकारनं जाहीर केलेली कर्जमाफी चंद्रपुरात रखडण्याची चिन्ह आहे. चंद्रपुरात शेतकऱ्यांशी थेट संबंध असलेल्या विविध कार्यकारी संस्थांच्या सचिवांनी काम बंद आंदोलन पुकारलं आणि विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले. त्यावर आता लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास कर्जमाफीची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. यावर्षीच्या अवकाळी पावसानं झालेलं नुकसान त्यामुळे काढलेलं कर्जसुद्धा नवीन योजनेत माफ होणार नाही असा आरोप डॉक्टर अनिल बोंडे यांनी केलाय. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी या कर्जमाफीमध्ये काहीही दिलेलं नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या 7-12 जो आहे तो कोरा करू अशा वल्गना करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तोंडघशी पडले आहेत असं बोंडे म्हणाले. मुंबईतल्या घाटकोपर भागात चोरट्यांनी नवीन वर्षाच्या सकाळी 10 ते 12 घरांमध्ये चोरी करून पोलिसांच्या नाकी 9 आणल्या. एकीकडे संपूर्ण मुंबई मध्यरात्री नववर्षाचं स्वागत करत असताना साईनाथ नगर रोडला लागून असलेल्या बैठ्या चाळीत घरफोड्या झाल्यात आणि घरफोडी झालेल्या अनेक घरातली लोक फिरायला बाहेर गेलेली होती तर काही कुटुंब पोटमाळ्यावर झोपलेली होती. चोरांनी घरांवर पाळत ठेवून घरफोडी केल्याचं दिसतंय.
पुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गावर मोठा टीबीएमनं पहिलं यश मिळवले. शिवाजीनगर ते स्मार्गेट मार्गावर काम सुरू होऊन अवघ्या 25 दिवसात कृषी महाविद्यालय मैदान इथं 200 मीटरचा बोगदा तयार झालाय. तर हे टीबीएम मशीन 13 नोव्हेंबरला मुंबईतल्या बंदरात उतरलं आणि तिथून ते ट्रकनं पुण्याला आणलं गेलं. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून आजपासून मंदिरामध्ये मोबाईल बंदी लागू करण्यात आली आहे. भाविकांचे मोबाईल सुरक्षित रहावेत यासाठी दर्शन मंडप भागात मोबाईल लॉकरची व्यवस्था केली गेली आहे. दरम्यान विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक तिथं दाखल होतात आणि यावेळेस मोबाईल लॉकरमध्ये ठेवण्यासाठी भाविकांची मोठी रांगही लागली होती. नांदेडमध्ये बिलोली धर्माबाद तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस झालाय. बिलोली कुंडलवाडी आणि धर्माबादच्या काही भागांमध्ये दुपारी मध्य ते हलक्या स्वरूपाचा पाऊस झालाय. पावसामुळे रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची भीती असून काही जागी गारपीट देखील झाली आहे. दरम्यान हवामान खात्यानं आणखी 2 दिवस पाऊस आणि गारपीटीचा अंदाज वर्तवलाय. तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी मुंबई परिसरामध्ये तापमानाचा पारा 15 अंशांच्या खाली गेलाय. सांताक्रूझ येथील हवामान विभागाच्या केंद्रावर किमान तापमान 15 अंश तर बोरिवली येथे 13.19 आणि पनवेल इथं 11.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईकरांना पुढील 8 दिवस थंडीचा अनुभव घेता येईल आणि त्यानंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. मुंबई विद्यापीठाच्या लॉ अकॅडमीला लागलेलं ग्रहण 5 वर्षानंतर सुद्धा कायम आहे. अद्यापही पूर्णवेळ संचालकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही आहे. लॉ अकॅडमीला अटींच्या अधीन राहून बार काउन्सिलनं परवानगी दिली असली तरी विद्यापीठानं अटींची पूर्तता केलेली नाही. ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवर वातानुकूलित लोकलमधून प्रवास करायचा असल्यास 185 रुपये भाडं मोजावं लागण्याची शक्यता आहे आणि जानेवारी अखेरीस ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. पहिल्याच वातानुकूलित लोकलचा मार्ग निश्चित झाल्यानंतर त्याच्या भाडेदरावर चर्चा सुरू असून यासंदर्भात बैठकही पार पडली. कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन मोठं नुकसान सहन करावं लागत असल्याची कबुली परिवहन व्यवस्थापनानं दिली आहे. तर उपक्रमाला शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये होणारी वाहतूक कोंडी याला जबाबदार आहे असं कल्याण डोंबिवली महापालिकेचं म्हणणं आहे आणि तोटा किती आहे ते सांगणं मात्र उपक्रमानं टाळलं आहे. विमानतळ परिसरामधील बांधकाम उंची मर्यादेमुळे अडगळीत पडलेला सिडकोचा कोट्यावधी रुपये उत्पन्न देणारा बेलापूर येथील पारसी टेकडीवरील खारघर हिल प्लेटू प्रकल्प बांधकामाच्या आशा उंचावलेल्या आहेत. तर येथील बांधकाम उंचीची अट शिथिल झाल्यामुळे या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न आता सुरू झाले. नवी मुंबईमधील नागरिकांचं जगणं किमान सुसह्य करू पाहणाऱ्यांना काही महत्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभ नव्या वर्षात होईल अशी चिन्ह जुन्या वर्षाला निरोप देताना दिसू लागली आहे. गेली 5 वर्ष रखडलेली नवी मुंबई मेट्रो यंदा 6 महिने उशिरा का होईना दिवाळीपर्यंत सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते. आर्थिक मंदीची झळ आणि निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकारनं केलेला वारेमाप खर्च यामुळे रिक्त झालेली राज्यातली तिजोरी भरण्यासाठी सरकारनं उत्पन्नाच्या पर्यायी स्त्रोतांचा शोध सुरू केला आणि त्यानुसार कोणत्या मार्गानं महसूल वाढवता येईल याबाबत पर्यायांचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागांना दिल्या. सध्या मिनी विधानसभा निवडणुकीप्रमाणे होत असलेल्या राज्यातील 306 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी महाआघाडी सरकारनं नवी रणनीती आखली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारनं शेतकऱ्याला दिलेला सरसकट मताधिकार आता काढून घेतला जाणार आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनं लूटमार चोरी अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक घटकाला ओळखपत्र देण्याचं ठरवलं आणि ओळखपत्र दाखवूनच प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती बाजार समितीनं प्रशासनाला दिली आहे. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांमधून तयार झालेली वीज आणि संबंधित ग्राहकांना वापरलेली वीज याचा ताळेबंद मांडून वीज बिल आकारण्याची पद्धत बंद करण्याची महावितरणाची मागणी राज्य वीज नियामक आयोगानं फेटाळून लावली आहे. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर पूर्वीची वीज निर्मिती वापराचा ताळेबंद मांडून वीज बिल आकारण्याची पद्धती सुरू ठेवावी असा आदेश वीज आयोगानं दिला आहे. तर कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्याचं दान आलं. अंबाबाईला तब्बल 3,82,000 किमतीचा सोन्याचा हार अर्पण करण्यात आलाय. बंगळुरूमधील SS बालाजी या भाविकानं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याकडे हा हार सुपूर्त केलाय. आणि ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात महत्त्वाच्या बातम्या पण थोडक्यात. पीएम किसान योजनेअंतर्गत आज 6 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होणार आहेत. कर्नाटकातील तुमकूरमधील एका कार्यक्रमात पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ होतोय.
नवीन वर्षात केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळालाय. डिसेंबर महिन्यात जीएसटी वसुली 1 लाख कोटींच्या वर गेली आणि त्यामुळे मंदी सदृश्य परिस्थितीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने मोठा निश्वास सोडलाय. डिसेंबर महिन्यामध्ये मारुती सुझुकी आणि महिंद्रा अँड महिंद्रा या दोन कंपन्यांच्या गाड्यांचा खप वाढलाय, तर त्याच वेळेस हुंदाई आणि टोयॅटोचा खप कमी झालाय. नवीन वॅगनर त्याचबरोबर स्विफ्ट आणि सिलोरियाच्या विक्रीमध्ये वाढ झाल्यामुळे मारुतीला मोठा दिलासा मिळालाय. नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्यासाठी भाजपसह केंद्र सरकारनं अधिक आक्रमक पावलं उचलल्याचं स्पष्ट झालंय. संसदेनं संमत केलेला कायदा अंमलात आणणं राज्यांचं घटनात्मक कर्तव्य आहे, अशी ठोस भूमिका केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी मांडली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यापूर्वी संबंधित राज्यांनी विधीज्ञांचा सल्ला घ्यावा असंही सुचवलं. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधामध्ये दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचारास काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलाय. दिल्लीसारख्या शांततामय शहरातील सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल चुकीची माहिती पसरवून जे वातावरण निर्माण करण्यात आलंय, तिथे संपत्तीचं जे नुकसान झालंय त्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जबाबदार आहे, त्यांनी जनतेची माफी मागायला हवी असं जावडेकर यांनी म्हटलंय. तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनं नागरिकत्व कायद्याविरोधात चालवलेल्या प्रचाराला भाजप आता आक्रमक प्रचार मोहिमेतून उत्तर देणार आहे. 2011 विधानसभा निवडणुकीआधी नागरिकत्व कायदा हा हुकमी पत्ता आहे असं भाजपला वाटतंय, पण तृणमूलनं या कायद्याला ज्या आक्रमकतेनं विरोध केलाय ते पाहता आता हा पत्ता गळून पडण्याची चिन्ह असतानाच भाजपही आता आक्रमक प्रचार मोहीम राबवतीये. केरळ विधानसभेनं वादग्रस्त सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधातील ठराव पारित केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी भाजपविरुद्ध त्याविरुद्ध करत असलेली टीका अमान्य केली आणि राज्य विधानसभांना स्वतःचे असे विशेषाधिकार असल्याचं त्यांनी म्हटलंय. गेल्या 29 वर्षांच्या परंपरेनुसार नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारत आणि पाकिस्तान या देशांनी एकमेकांच्या अणुआस्थपने तसंच कैद्यांच्या याद्यांचं आदानप्रदान केलंय. द्विपक्षीय करारातील तरतुदीनुसार या देशांना एकमेकांच्या अणुआस्थपनावर हल्ले करण्यास प्रतिबंध आहे. तर इस्लामाबाद पाकिस्ताननं त्यांच्या तुरुंगात असलेल्या कैद्यांची यादी भारताला प्रदान केलेली असून पाकिस्तानात 282 भारतीय कैदी आहेत आणि यामध्ये 227 मच्छीमारांचा समावेश आहे. 21 मे 2008 नुसार राजनैतिक संपर्क करार झाला होता आणि त्यानुसार दोन्ही देशांनी त्यांच्या देशात असलेल्या कैद्यांची यादी एकमेकांना देणं अपेक्षित आहे. इराणी गटांच्या इराकी समर्थकांनी बगदाद येथील अमेरिकी दूतावासावर हल्ला करून राजनैतिक अधिकाऱ्यांना तिथून बाहेर पडू न दिल्याच्या प्रकारानंतर अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धोक्याचा इशारा दिलाय, पण युद्धाची धमकी देण्याचं मात्र टाळलेलं आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी लवकरच धक्कादायक कृतीचे संकेत दिलेत. नवीन सामरिक अस्त्राची घोषणा करणार असल्याचं किम यांनी म्हटलं. अमेरिकेच्या टोळी सदृश्य धाकदपटशाला उत्तर देण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल असा दावा त्यांनी केलाय. तालिबाननं मंगळवारी उत्तर अफगाणिस्तानात नव्यानं केलेल्या हल्ल्यांमध्ये 26 जण ठार झालेले असून सर्व हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. तर तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तानचा निम्मा भाग आहे आणि दररोज तिथं हल्ले होत असतात, त्यात सैनिकांना लक्ष्य केलं जात असतं आणि या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिक आतापर्यंत बळी गेलेत. तर उत्तर कुंडुज प्रांतामध्ये 10 अफगाणी जवान मारले गेलेत तर इतर 4 जण जखमी झाले. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधातील आंदोलनावर केलेल्या टीकेमुळे जनरल रावत यांना विरोधकांनी लक्ष्य केलं होतं आणि त्यातच जनरल रावत यांची संरक्षण प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यामुळे विरोधकांमधील टीकेचा सूर तीव्र झालाय. संरक्षण प्रमुख पदाच्या निर्मितीवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला असून लष्कराचं राजकीयकरण सुरू असल्याचा आरोप होऊ लागल्यामुळे संरक्षण प्रमुख पदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर बोलताना रावत यांनी राजकारणापासून सैन्य दलच दूर असल्याचं म्हटलंय. आणि यानंतर 25 शहर 50 बातम्या. या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.